सरकारनं देशातील प्रत्येक खेडी विद्युतीकरणानं जोडल्याचा दावा केला खरा, पण नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आजही 44 गावांसह जवळपास 375 पाडे आणि काही वनगावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही. स्वातंत्र्याच्या 70 अधिक काळ लोटला, पण या डोंगर दऱ्यात अजूनही अंधकारमय जीवन जगणाऱ्या आदिवासी वाड्या पाड्यांवरचा खास रिपोर्ट. एकतर नंदुरबार जिल्ह्यातली ही गावं आणि आदिवासी पाडे अधिकाऱ्यांच्या लेखी आपल्या देशात नसावीत, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक गावात वीज पोहोचल्याचा केलेला दावा तरी खोटा असावा. कारण नंदुरबार जिल्ह्यातल्या 44 महसुली गावं, 272 पाडे आणि 73 वनगावांमध्ये अशा एकूण 389 वाड्या पाड्यांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्याची पडताळणी केली तेव्हा त्यातला फोलपणा समोर आला. आमचं म्हणणं असं आहे की सरकारचं सांगितलं आहे प्रत्येक वाड्यामध्ये लाईट पसले असं, परंतु अजूनपर्यंत इथल्या काही तसं काही नाही. अजून लाईट आली तर आम्हाला चांगलं होते. अंधाराची शिक्षा भोगत असलेली ही माणसं आपल्यापेक्षा काही दशकं मागे आहेत. जिथं अंधार घालवायला साधा बल्ब नाही, तिथं टीव्ही, फ्रीज, पंखा खूप दूरची गोष्ट. पोटाची खळगी भरण्यासाठी दळण जात्यावर आणि भात आजही उखळीत कुटावा लागतो. तरीही एक भाबडी आशा आहे, कधीतरी गावात वीज येईल. नाही त्रास होतो, चिमणीने जगतात आम्ही. चिमणी राखील लाखील राखील दळगावरून आणतात आणि चिमणी पेटून रात्री त्रास असंच करतो. लाईट नसल्यामुळे हे दळावं लागतं, कुटावं लागतं. बरं. फ्रीज नाही, पंख नाही, लाईट नाही. आधार्यामध्ये बकरी बांधावं लागते, त्रास होतो जास्त. जिथं वीज नसेल तिथं आरोग्य केंद्र आणि शाळेबद्दल तर बोलायलाच नको. सर, इथे विजेचा प्रश्न 60-70 वर्षापासून, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत विजेचा काही सुविधा झालेली नाही. आमचं एकच म्हणणं आहे की या भागामध्ये वीज पुरवठा झालेला पाहिजे. विजेमुळे वीज नसल्या कारणाने आजपर्यंत इथल्या लोकांच्या माझ्या भागातल्या म्हणजे 13 गावांना आजपर्यंत वीज पुरवठा झालेला नाही. गेली 70 वर्ष अंधारमय जीवन जगणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या जीवनात प्रकाश तरी कधी येणार, अशीच अर्थ हाक हे सर्व आदिवासी बांधव विचारत आहे. त्यामुळे राजकारण सोडून इथल्या आदिवासी बांधवांच्या जीवनात विद्युतीकरणाचा प्रकाश पडावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी या गावातला अंधार झाकून स्वतःची पाठ थोपटून घेतली. ही सगळी गावं आता कागदावर प्रकाशित झाली आहेत, त्यामुळे कधीतरी अंधार दूर होईल ही या गावांची आशाही आता अशीच मरणार का, हा यांचा सवाल आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, पौला, नंदुरबार.